राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या उभ्या फुटीनंतर आता अजित पवार आणि शरद पवार यांच्यात स्पर्धा सुरू आहे. अजित पवारांचे विश्वासू सहकारी आमदार निलेश लंके अजित पवार गटाची साथ सोडणार आहेत. निलेश लंके हे अजित पवार यांच्या अत्यंत निकटवर्तीय मानले जातात. शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी ही माहिती अधिकृत दिली. निलेश लंकेंना अहमदनगरमधून लोकसभेची उमेदवारी जाहीर होण्याची शक्यताही आहे. जाणून घेऊया याच संदर्भात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. निलेश लंके हे पारनेरचे आमदार आहेत. अजित पवार यांचे अत्यंत विश्वासू म्हणून त्यांची ओळख. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर आमदार लंके यांनी शरद पवार यांची साथ सोडत अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादीतून फुटून भाजपसोबत गेलेले अजित पवार यांनी जास्तीत जास्त आमदार सोबत घेऊन शरद पवारांना धक्का दिला होता. अजित पवार हे पुढचे मुख्यमंत्री आहेत असंच त्यावेळी त्यांच्या समर्थकांकडून सांगितलं जात होतं. मात्र त्यांना उपमुख्यमंत्रीपद मिळालं. लोकसभेच्या जागा वाटपात त्यांच्या पक्षाच्या वाट्याला समाधानकारक जागा येतील असं बोललं जात होतं. मात्र भाजपनं अवघ्या 4 जागांची ऑफर दिल्यामुळं अजित पवारांची कोंडी झाली. अजित पवारांची अशी कोंडी झाल्यामुळं त्यांच्यासोबत गेलेले आणि लोकसभेसाठी इच्छुक असलेले नेते अस्वस्थ झाले आणि याचमुळे पुन्हा एकदा त्यांना आपल्या मूळ पक्षाकडे जायला लागत आहे का? निलेश लंके यांच्यापासून ही अजित पवार गटातून सुरू झालेलं आउटगोईंग तर नाही ना, ही शक्यता पण नाकारता येत नाही. काही वर्षापूर्वी शिवसेनेत असलेल्या लंके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून विजय औटी यांचा पराभव केला होता. त्यामुळे त्यांचं नाव जिल्ह्यात झालं. दांडगा लोकसंपर्क असलेले लंके हे अजित पवारांचे विश्वासू मानले जातात. अजित पवारांच्या बंडानंतर त्यांनी अपेक्षेप्रमाणे त्यांना साथही दिली. मात्र आता त्यांनी विचार बदलला आहे. निलेश लंके हे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून खासदारकीसाठी इच्छुक आहेत. त्यांची पत्नी राणी लंके ह्याही अप्रत्यक्षपणे प्रचारालाही सुरुवात करताना दिसत आहेत. महायुतीतील जागा वाटपात नगरची जागा अजित पवार गटाला मिळणार नसल्याचं स्पष्ट झाले. या जागेवर भाजपने आपला दावा केला आहे आणि त्यामुळंच लंके हे पक्षांतराच्या तयारीत असल्याचं बोललं जातं. हे जरी आता असलं तरी काही दिवसापूर्वी म्हणजे जागा वाटप ठरण्याआधीच अहमदनगरला निलेश लंके प्रतिष्ठान आयोजित महानाट्याच्या वेळीस खासदार अमोल कोल्हे यांनी लंके यांना महाविकास आघाडीत येऊन तुतारे घेऊन निवडणूक लढण्याचं निमंत्रण दिलं होतं. महाराष्ट्राच्या स्वाभिमानीसाठी दिल्लीच्या तख्ताला घाम फोडणारा असा लोकनेता आता आमच्या खांद्याला खांदा लावून संसदेत येऊ असं कोल्हे यांनी म्हटलं होतं. तर लोकनेत्यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची तुतारी नगर दक्षिणमध्ये वाचवलीच पाहिजे असेही त्यांनी म्हटले होते. त्यानंतर त्यालाही निलेश लंके यांनी सूचक वक्तव्य केलं होतं. त्याचबरोबर शरद पवार यांनीही घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांना निलेश लंके यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला असता त्यावर चर्चेला काही अर्थ नाही इतकंच पवार म्हणाले. आता पवार यांचं अर्थ नाही हे म्हणण्यात पण काहीतरी अर्थ असतोच हे काही वेगळं सांगायची गरज नाही. आणि त्याचबरोबर अजित पवारांसोबत गेलेले अनेक आमदार अस्वस्थ आहेत. जे काही चाललं आहे ते अनेकांना पटत नाही असं सूचक विधानही त्याचबरोबर शरद पवार यांनी केलं. निलेश लंके यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळाली तर अहमदनगर जिल्ह्याचे भाजप खासदार सुजय विखे यांना निलेश लंके यांचं तगडं आवाहन मिळण्याची शक्यता आहे. अगदी 8 ते 9 महिन्यांमध्ये लंकेंना माघारी खेचण्यात शरद पवारांना यश आलं असं म्हणायला हरकत नाही. राज्यातील आणखी बडे नेते शरद पवारांच्या संपर्कात असल्याचं बोललं जात आहे आणि तसं सूचक वक्तव्यही शरद पवार यांनी केलं आहे. निलेश लंके यांनी सुरुवात केली आहे का? अजित पवार यांना लंके यांच्या माध्यमातून शरद पवार यांनी दिलेला धक्का सूचक आहे का? शरद पवार यांना कमी जागा दिल्यात ही त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरू शकते का? अथवा इच्छुक उमेदवार असतील त्यांचं आधीच ठरलं आहे, फक्त योग्य वेळेची वाट बघून आपला रस्ता निवडतायत का? हे येणाऱ्या काळात निवडणुकीच्या तारखा जशा जवळ येतील तसं स्पष्ट होईलच. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.